आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात. नॅबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 वर डोळ्यांचे ऑपरेशन, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. जवळजवळ इंडियात 30 काम आहेत. PMJSYची असतील, CMJSY असतील, ही कामं महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये मंजूर झालेली होती. एकंदरीत प्रशासनाचा कारभार जो गतिमान नसल्यामुळे आज या ठिकाणी निविदांना उशीर झालेला आहे, त्यामध्ये आज कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आलेले नाही आहेत. साधारण December 2022 ह्या निविदा प्रक्रिया होऊन सुद्धा अद्यापही कोणत्याही कामाची ह्या ठिकाणी कार्यारंभ आदेश देण्यात आलेला नाही आहे. आता त्यांची ह्या ठिकाणी त्यांचे असलेले जे AC असतील यांच्याशीसुद्धा आमदार नाईक साहेब असतील, संदेश पारकर असेल, आम्ही सर्वांनी चर्चा केलेली आहे. 25 जानेवारीपर्यंत याचे जास्तीत जास्त आम्ही कार्यारंभ आदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. 25 जानेवारीपर्यंत ह्या कामांचे त्यांनी कार्यारंभ आदेश दिले नाही तर 27 जानेवारीनंतर शिवसेना पक्षाच्या वतीने ह्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी आज घेतलेला आहे. एकंदरीत जी आम्हाला ठेकेदारांकडनं जी माहिती मिळते आहे, आज मंत्रालयामध्ये या प्रधानमंत्री असेल किंवा CMJSY कामाला टोल नाका मजबूत असल्यामुळे या टोल धाडीमुळे या ठिकाणी या कामांच्या वर्क ऑर्डर द्यायला प्रशासनामुळे त्या ठिकाणी विलंब होतो आहे आणि ह्या गोष्टीचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आहे. 5 वर्षे जी कॉन्ट्रॅक्टरने ह्या कामाचं जे काही मेंटेनन्स करायला पाहिजे त्याचा सुद्धा मेंटेनन्स या रस्त्यांचा केला जात नाही आहे आणि 5 ते 10 वर्षामध्ये याच्या खात्याकडनं जे काही पैसे येऊन त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे. आज या ठिकाणी जे महायुतीचं सरकार सांगत आहे की आमचं गतिमान कारभार आहे, पैसे आम्ही कमी पडू देणार नाही आहे, यामध्ये कोणत्याही ह्या PMJSY आणि CMJSY SR सुद्धा या ठिकाणी पैसे आलेले नाहीत, रस्त्याच्या कडेच्या धाडी सुद्धा तोडल्या जात नाही आहेत. एकंदरीत ह्या हे सरकार जे आहे हे खोके सरकार, खोक्यामध्ये आणि टक्केवारीमध्ये अडकलेलं सरकार असल्यामुळे आज महाविकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये जे 318 कोटी रुपये आलेले होते त्याची कामं सुद्धा या ठिकाणी गतिमान पद्धतीने करण्याचं काम सुद्धा या महायुती सरकारला करता येत नाही आहे. कोणत्याही क्षणी निवडणुकींची आचारसंहिता लागेल, लोकांना या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या शिंदे सरकारने केलेलं आहे, त्याचा आम्ही आज शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे. आणि 25 जानेवारीपर्यंत या ठिकाणी ह्या कामांना जर कार्यारंभ आदेश मिळाले नाही तर 27 जानेवारीनंतर कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता या कार्यालयाला टाळे ठोकू. या ठिकाणी फक्त एकच, या ठिकाणी 3 डेप्युटी इंजिनियर लागतात, तो एकच आहे, कार्यकारी अभियंता नाही आहेत. ज्या ठिकाणी 318 कोटीच्या खात्याचा कारभार फक्त एकच डेप्युटी इंजिनियर चालवतो आहे, एकंदरीत ह्या गोष्टीसुद्धा दखल त्यांनी प्रशासनाने घेण्याची गरज आहे. म्हणून आज या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने जे काही आंदोलन होतं, कार्यकारी अभियंता त्यांचे असतील किंवा AC असतील, यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आज आम्ही स्थगित करतो आहे आणि 25 जानेवारीपर्यंत याचे कार्यारंभ आदेश जर निघाले नाही तर निश्चित ह्यापुढे तीव्र आंदोलन शिवसेना पक्षाच्या वतीने केलं जाईल. आणि मुख्यमंत्री सडक योजनेच्या मार्फत मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जवळजवळ 318 कोटी रुपयाचा निधी हा या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेला होता. अनेक पॅकेजेस त्यानिमित्तानं त्याच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या होत्या, पण गेली 14 महिने होऊन अद्यापही त्या ठिकाणी कार्यारंभ आदेश वर्क ऑर्डर त्या ठिकाणी दिलेला नाही. या जिल्ह्यातल्या ग्रामीण जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या कार्यालयाला त्या ठिकाणी आवाज उठवण्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना एक दिलेला आहे की जर 8 दिवसामध्ये आपण या ठिकाणी या सगळ्या वर्क ऑर्डर्स दिल्या नाहीत आणि प्रत्यक्ष कामाला जर सुरुवात झाली नाही तर शिवसेना पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी आंदोलन छेडू आणि याबाबतचा जाब हा त्या ठिकाणी या सरकारला विचारू. कारण या सगळ्या घटनेला जबाबदार कोण, की का त्या ठिकाणी वर्क ऑर्डर आपण देत नाही आणि कशासाठी त्या ठिकाणी लोकांना विकासापासून आपण वंचित ठेवलेला आहे. खरं तर आता आचारसंहिता लोकसभेची लागेल, खरं तर पावसाळा सुरू व्हायला 4 महिन्याचाच कालावधी शिल्लक झालेला आहे. जर वर्क ऑर्डर आता दिल्या तर कुठेतरी या 4 महिन्यामध्ये काम पूर्ण होऊ शकतं आणि जर देऊ शकले नाही तर पुन्हा एकदा आपण विकासापासून वंचित राहू. आणि म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं या सगळ्या कारभारावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे.
आणि ज्या अधिकाऱ्यांबरोबर आमची चर्चा झाली, आमदार वैभव नाईक असतील, सतीश सावंत असतील, संजय पडते असतील, त्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की 8 दिवसात आम्ही वर्कऑर्डर देऊ आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू. पण जर हे घडलं नाही तर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी जोरदार अशा पद्धतीचं आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने करू. जिल्ह्यामध्ये 3 कॅबिनेट मंत्री आहेत आणि 1 केंद्रीय मंत्री आहे. असं असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंजूर झालेल्या कामाची जर डिसेंबर 2022 या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आणि आज जानेवारी 15 जानेवारीपर्यंत या कामाच्या वर्क ऑर्डर जर अधिकाऱ्यांना ज्या ठेकेदारांना मिळत नसतील तर ह्याच्या इतकी शोकांतिका कुठली नाही आहे. खरं तर आपण बघित असाल की अनेक प्रकल्प गुजरातला जात असताना आज आपण बघितलं की मुंबई गोवा महामार्गसुद्धा कसा रखडला आहे. कुठले तरी ठेकेदार द्यायचे आणि त्या ठेकेदारांनी कामं न करायचे म्हणून मुंबई गोवा ठेकेदार रस्ता आणला आहे. आज आपण बघित असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या सगळ्या कामाच्या निविदेवर फक्त 1 अधिकारी या ठिकाणी आहे. बाकी सगळे कर्मचारीसुद्धा अधिकारी जाऊन देत, कर्मचारीसुद्धा हे टेम्पररी पद्धतीने आहेत हे जाऊन देत. परंतु आज या विभागाने CMJSY विभागाने ही कामं गेल्या 15 डिसेंबरला म्हणजे जवळजवळ 1.5 महिना झाला आहे. आज 1 डिसेंबरला म्हणजे जवळजवळ आज 1.5 महिना झाला आहे. 1.5 महिन्यापूर्वी या सगळ्या कामाचा प्रस्ताव या कमिटीचे अध्यक्ष हे ग्रामविकास मंत्री आहेत आणि ग्रामविकास मंत्र्यांनी या प्रस्तावावर अजूनही सही केली नाही. दुर्दैवाने हा विषय आम्ही कालच्या नियोजन बैठकीमध्ये सुद्धा मांडला आणि पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकलं सकारात्मक. परंतु पालकमंत्र्यांना सुद्धा हे मंत्री जुमा देणार आहेत ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. आणि तरी पण गेल्या आता एक जिल्हा DPCCची बैठक जवळ 1 महिन्यापूर्वी झाली, त्याआधी स्वतः पालकमंत्र्यांनी 2 कामाची भूमिपूजन वर्क ऑर्डर नसताना सुद्धा केली आणि तरी कामं पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेली काले. खरं तर पालकमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी त्या या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत आणि त्यांचा अपमान सुद्धा हे त्यांच्याच विभागाचे मंत्री करतात हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आज खरं तर या सगळ्या मंत्र्यांना आणि विशेषतः केंद्रीय मंत्र्यांना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर टीका करायची, शिवसेनेवर टीका करायची एवढंच काम आहे. परंतु जिल्ह्याच्या विकासाकडे एकही या ठिकाणी आहे. या उलट स्वतःच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये मात्र 5 कोटीचा रस्ता मंजूर केला आणि त्याचं काम मात्र महिन्याभरात सुरू झालं. त्या रस्त्याचा वापर कोणाला होणार आहे? फक्त खाजगी मेडिकल कॉलेजसाठी, फक्त खाजगी मेडिकल कॉलेजसाठी केलेल्या 5 कोटीच्या रस्त्याचं कामाचं भूमिपूजन मात्र त्यांनी केलं नाही. परंतु ते रस्त्याचं काम सुरू आहे. परंतु आमच्या ज्या सर्वसामान्य लोकांच्या घर आज बघितलं ते तेंडोलीचे ग्रामस्थ आलेत, बिबोण्याचे ग्रामस्थ आलेत, शिरवळचे ग्रामस्थ आलेत, अनेक ग्रामस्थ या ठिकाणी हा रस्ता कधी सुरू होणार आहे हे रस्ते. आणि हे रस्ते जर आता 26 तारखेपर्यंत सुरू झाले नाही, कारण आमच्याकडे पण आता दिवस कमी आहे, आजच्या सहित असल्यामुळे हे सगळं त्या ठिकाणी थांबणार आहे. परंतु जे काही लाखो आणि कोट्यावधी ज्या गोष्टी आणि विकासाच्या गोष्टी करतात त्यांचे खरं तर डोळे आपल्या माध्यमातून उघडले पाहिजेत. आणि हे रस्ते कधी सुरू होणार? 1.5 कोटी रुपये जिल्ह्याच्या विकासासाठी आणायचे आणि ते ठप्प करून ठेवायचे आणि मग आपण मोठ्या मोठ्या घोषणा करायचे हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. शिवसेनेच्या वतीने आम्ही जिल्हाप्रमुख संदेश पारकर आणि संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 27 जानेवारीला मात्र आम्ही सगळ्या गावातल्या लोकांना येऊन या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे आणि या सगळ्या कार्यालयाचा आणि या मंत्र्यांचा आणि या मंत्रालयाच्या कारभाराचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.